हे गाइज गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो गाइज लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच होतं मी खूप सारे जागा एक्सप्लोअर केल्या. सो आज पण आम्ही करणार आहे. अँड सर्वात पहिले तर आम्ही ब्रेकफास्टला चाललो आणि आम्ही तिघींनी पण ऑलिव्ह ग्रीन कलरचं टी शर्ट घातलेलं आहे, मी पण घातलेलं आहे. अँड गाइज देन वी विल मूव फॉर द श्रीनगर. अँड चला तर आपण पहिले नाश्ता करूया अँड देन जाऊया. सो चला. सो गाईज आता आमचा नाश्ता झालेला आहे अँड देन आमचा दोघींचा झाला, ताईचा आणि माझा. अँड आणि आम्ही आता बाकीच्यांसाठी थांबलो आहे अँड देन आम्ही लगेज घेऊन चेकआउट करून आम्ही श्रीनगरकडे जाऊ. सो त्यासाठी थांबूया पहिले. सो गाईज आम्ही इथे एक मंदिर आहे, तिथे आलो होतो. तुम्हाला दाखवते तिकीट फ्री आहे आपण बसून जाऊ या. अँड गाईज आम्ही इथे कुठेतरी थांबलेलो आहे. आमच्या बाजू हा मंदिरच चाललं आहे अँड आमच्या बाजूला पूर्ण खाई आहे. तुम्हाला दिसणार नाही कारण की झाडं आहे, खूप खोल खाई आहे. अँड आम्ही इथे पूर्ण काठाकाठाने चालत आहे. तुम्ही पाहू शकता एक लाईन मध्ये जे तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण खोल खाई आहे. अँड गाईज आम्ही इथे आलो आहे जल लेकवरती अँड इथे आम्ही करणार आहे शिकारा राईड्स. चला करूया. शिकारा राइड है. सो हमको बहुत मजा आया. वेलकम टू माय व्लॉग्स गाइस. कमेंट्स टू माय लाइक्स. लाइक्स टू माय कमेंट्स. कमेंट्स टू माय लाइक्स. थैंक यू. एंड गाइस आता मी आलो आहे बॉटनिकल गार्डन मध्ये.
आज हम आए हैं गार्डन देखने, तो मैं आज के लिए आपका गाइड हूँ। तो जैसे कि आप सब लोग टीचर्स हैं तो आप यहाँ पर पर्शियन लिलैक, तो ये पर्शियन लिलैक का ये फूल है, तो आप ये फूल को देख सकते हैं, फूल्स वॉचिंग फूल। उस गुलाब के फूल का खोड़ देखो कितना बड़ा है, इतना बड़ा खोड़ आपने कभी नहीं देखा होगा, वो हम यहाँ पे देख रहे हैं, जिसको आप इंग्लिश में ट्रंक बोलते हैं, जिसको आप गार्डन मध्ये तर तुम्ही बघू शकता। तर गाईज तुम्ही बघू शकता कि इथे किती प्रकारचे फ्लावर्स आहेत। गाईज आम्ही बॉटनिकल गार्डन ला आलेलो आहे गाईज, चला आता आपण बघू, गाईड आहे ते आम्हाला गाईड करणार आहे, नवीन फुलपाना बघूयात गाईज।